में कानपोली बनाम मातेपाड़ा के बीच मातेपाड़ा टीम ने अभी अभी एक बड़ी जीत हासिल की है। यह संपात सैंडी पालकर का यह अनोखा इशारा बता रहे कि मुकाबला शुरू हो रहा है। दोनों टीम को शुभकामनाएं। विश ऑल द बेस्ट बोथ टीम। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। गेंदबाज आदेश मते, पहली गेंद मिड ऑन के ऊपर से खेला, गेंद सीधे लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर, चार रन। बिल्कुल अभी अभी जिनका आगमन हुआ है परेश भाई पाटिल, बिल्कुल बहुत बड़ा योगदान इस प्रतियोगिता के लिए, शिवसेना उपजिला संगठक है। और ये बेहतरीन गेंद गुडलैंड पर पड़ने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई सबमरीन डिलीवरी और डॉट बॉल की समाप्ति। ओवर नंबर पहला हम बात करेंगे, दो खिलाड़ी 30 गज घेरे के बाहर है जो पावर सर्कस शुरू है। बिल्कुल एक खिलाड़ी ऑन साइड में मिड विकेट के ऊपर आप देख सकते हैं, और अब थोड़ी सा परिवर्तन किया, बिल्कुल यहां पर दोनों खिलाड़ियों को अब ऑन साइड में लिया गया, एक लॉन्ग ऑन और एक मिड विकेट। ये दो खिलाड़ी इस मैदान पर आप देख रहे हैं, फील्डिंग की रचना 30 गज घेरे के अंदर आप देख सकते हैं, मिड ऑफ तैनाते शॉर्ट एक्स्ट्रा कवर, कवर पॉइंट और ये गेंद वाइड इस लॉन्ग ऑन के रीजन में गेंद को रोका, पर्याप्त समय मिला बल्लेबाजों को दो रन लेने का, और दो रन के साथ टीम की टोटल पहुंची इस समय दो, बिल्कुल यहां पर 6 रन के ऊपर। शुरुआत बेहतरीन हुई इस मैदान के ऊपर, 3 गेंदे अब तक फेंकी है। आदेश मते एक अच्छे खिलाड़ी है, बिल्कुल आदेश मते कई साल से कानपुरी टीम का नेतृत्व कर रहे हैं और बिल्कुल उनके पास क्षमता बहुत है, गेंदबाजी और बल्लेबाजी काफी ताकतवर करते हैं। और इस बार लाभ किया, टाइमिंग बिल्कुल यहाँ पर कम है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, बल्लेबाज राजेश मात्रे बैक टू द डगआउट। आगमन होते आमचे रघुनाथजी पवार साहेब तालुका प्रमुख यांचे या ठिकाणी आगमन होते आणि त्यांचा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। 100 किंग मेकर सरकार माजी सरपंच चषक शिवसेनेचे पनवेल तालुका ग्रामीण तालुका प्रमुख सन्माननीय बोर्ले गावचे भूमिपुत्र रघुनाथ शेट पाटील साहेबांचं इथे आगमन होत आहे। आपला आम्ही 100 किंग मेकर सरकार या क्रिकेट स्पर्धेच्या वतीने रघुनाथ पाटील साहेब शिवसेना पनवेल तालुका प्रमुख आपलं मनपूर्वक स्वागत आहे। बिल्कुल ये हमारे एमडी गडगे सर पूरी पहचान है, बिल्कुल ये बायोडेटा रखते हैं हमेशा अपने दिमाग में, कंप्यूटर दिमाग है उनका। बिल्कुल एक बात जिक्र करना होगा गडगे सर का भी, और बेहतरीन मेहमान नवाजी हो तो बिल्कुल आप गडगे सर से पटाखों की आतिशबाजी, यानी कि यहाँ पर मेहमान नवाजी हमारे मंच के ऊपर वीआईपी डाइस पर ढेर सारे मेहमान आ चुके हैं अभी अभी जिनका आगमन हुआ था, यानी कि कल्याण डोंबिवली महानगर पालिका के दमदार आवाज दमदार नगर सेवक बिल्कुल महेश भाई गायकवाड़ जो अभी भी हमारे मंच के ऊपर आए थे, और उसके बाद ये मेहमान नवाजी। बिल्कुल एक शानदार प्रतियोगिता दोस्तों, इस साल भी हर साल की तरह इस साल भी इस प्रतियोगिता की बात करेंगे तो दोस्तों ये चौथा साल है, हर साल तो आपको अलग अंदाज में ये प्रतियोगिता देखने को मिलेगी। इस बार बैट की एज लगी और बल्लेबाज योगेश मात्रे जो एक खूंखार शिकारी थे, पिछले मुकाबले में खूंखार गेंदबाजी की थी मगर इस मुकाबले में बल्लेबाजी करते समय शून्य के ऊपर आउट हुए पहली गेंद के ऊपर। योगेश मात्रे बैक टू द डगआउट। पल खिला नाचन बुलाल उर्वन सैताचे महीना नगर सैताचे महीना। थैंक्स सदी नमस्कार सन्माननीय रघुनाथ दादा पाटील शिवसेना पनवेल तालुका प्रमुख यांचे खंदे समर्थक आनंद दादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेला आहे। आपला मी या स्पर्धेचे सर्वे सर्वा संतो दादा माते साहेबांच्या वतीने आणि शिवसेना रायगड जिल्हा उपजिल्हा संघटक भाई परेश पाटील यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे। तो बिल्कुल मुकाबले की हम बात करेंगे तो यहाँ पर जिस से बात कर रहे हैं और कानपुरी टीम ने क्या जबरदस्त क्रिकेट खेला है, आज पहला मुकाबला रहा था उनका आरसीसी पेट टीम के सामने, और आरसीसी पेट टीम को हराने के बाद जो हौसला उनका बढ़ा है आज उनके हौसले की दाद देनी होगी। बिल्कुल हमेशा कहते हैं कि आपके पास हौसला होना चाहिए,
चाहे मंजिल कितनी भी दूर हो, मगर आप में वो हौसला होना चाहिए, आप में वो काबिलियत होनी चाहिए। और इस समय क्या कमाल की गेंदबाजी की है। पहले गेंद के ऊपर चौका आया था, मगर आखिरी छह गेंद हुए और टीम ने बनाए पहले ओवर में 2 विकेटों के नुकसान पर 7 रन। काफी कमाल की गेंदबाजी की आदेश मते ने, सराहना करूंगा उनकी गेंदबाजी की। पावर प्ले में केवल 7 रन देकर 2 विकेट ली। मित्रांनो, आमच्या समोर समालोचक पात्र योगेश मडवी सिद्धी करवले या स्पर्धेमध्ये 48 संघ खेळतात मित्रांनो, आणि 48 संघाने स्पर्धेमध्ये ज्यांनी इन्व्हाइट करण्यामध्ये सर्वाधिक मोठं ज्यांचं योगदान आहे ते आमचे परम मित्र योगेश मडवी सिद्धी करवले। तुमचं मनपूर्वक आम्ही ते अभिनंदन करू दमदार योगदान या स्पर्धेला। थैंक यू सो मच। चलते हैं मैदान के ऊपर, चलते फिर एक बार दोस्तों लौटकर क्रिकेट की सदाबहार खूबसूरत रंगीन दुनिया में। ये मुकाबला बेहतरीन है, दर्शक देखिए कितने बहुत संख्या में आज दर्शक हैं। और इस बार इनसाइड आउट की ये स्ट्रोक और गई गेंद कवर के ऊपर से सीधे बाउंड्री लाइन के बाहर, बिग इट 6 रन। तो कृष्णा मात्रे, योगेश मात्रे आउट होने के बाद कृष्णा मात्रे, ये 3 बंदों की जोड़ी दोस्तों हर मैदान के ऊपर तहलका मचाती है। योगेश मात्रे, कृष्णा मात्रे, मच्छिंद्र मात्रे, बिल्कुल ये मात्रे बंदो पूरी तरह से मैदान पर छा चुके हैं। और इस बार शानदार शॉट फ्लैटेड फैरलल स्क्वायर लेग के ऊपर से दंदनाता हुआ कृष्णा मात्रे के बल्ले से, और एक शानदार छक्का। थैंक यू डीजे। कृष्णा मात्रे, मच्छिंद्र मात्रे, आज भी मुझे याद है बिल्कुल 2012 का बक्शन, बिल्कुल अग्री प्रीमियर लीग हुई थी वसार के मैदान पर, बताऊंगा जैसे वक्त मिलेगा। और इस बार भी पॉइंट के ऊपर से खेलना चाहते थे, गेंद हवा में, कमाल की कैच, बिल्कुल यहां पर गया फील्डर थे विराज पाटिल, काफी दौड़ लगाई, अंतिम क्षणों तक उन्होंने गेंद के ऊपर नजरें टिकाई और अंतिम क्षण में यहां पर हाथ में गेंद को लपेटते हुए एक शानदार कैच और बड़ा झटका मैदान पर मात्रे बड़ा क्रिकेट टीम को। टीम की टोटल इस समय 19 रन 3 विकेटों के नुकसान पर। मुंबई आपली आहे आपली, आणि इकडे आवाज ही आपलाच हवा। थँक्स डीजे मास्टर। इथे बघा आपण मित्रांनो, भारतीय संतोष छड मात्रे साहेबांवर असणारे प्रेम आणि या प्रेमास्त कार्यार्थाने आज व्यासपीठावर आम्ही इथे पाहतो निश्चित स्वरूपात बोर्ले गावचे भूमिपुत्र तथा संपूर्ण एकेकाली विभाग प्रमुख म्हणे खऱ्या शाखा प्रमुख, त्याच्यानंतर विभाग प्रमुख ज्यांनी धुरा सांभाळली, परंतु आज सातत्याने सत्कार एक पक्षाच्या दृष्टिकोनातून ज्यांनी चांगले योगदान दिल्यानंतर आज ते पनवेल तालुका शिवसेनेचे प्रमुख आहेत रघुनाथदादा पाटील, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। अच्छे गेंद स्क्वायर कट किया, इस बार गेंद को खेला कवर के रिजर्व में, वहां खिलाड़ी मौजूद है, 1 रन पूरा किया तेजी के साथ, ये दूसरा रन भी पूरा किया, काफी तेज दौड़ लगाई, गेंद काफी तेज आई और उसके बाद बल्लेबाज के शरीर में टकराई छोटे से, बिल्कुल यहां पर चोटिल हुए खिलाड़ी कृष्णा मच्छिंद्र मात्रे जो देख रहे हैं आप मैदान पर। हमारे पानी की जरूरत हो तो बिल्कुल आप पानी ले सकते हैं। टीम की टोटल 2 रन से आगे बढ़ती हुई, फुल स्कोर पहुंच चुका है इस समय 21 रन 3 विकेटों के नुकसान पर। काफी बड़ी प्रतियोगिता, बिल्कुल वीआईपी डाइस पिक ऊपर आप देख सकते हैं दोस्तों, 100 किंग मेकर सरकार यानी कि माजी सरपंच सम्मानीय संतोष शेठ मात्रे साथ साथ यहाँ पर, ये देखिए हमारे सबके लाडले जिगरबाज परेश भाई शिवसेना उपजिला संगठक, ये हमारे लाडले आयोजक, बिल्कुल आप स्क्रीन के ऊपर देख सकते हैं वीआईपी डाइस मेहमान। और ये रन बने फिर एक बार, रन एक काफी तेजी के साथ रन बनाई और इस समय टीम की टोटल पहुंची 1 रन से 22 रन, लॉस ऑफ 3 विकेट। मात्रे बड़ा टीम ने पिछला मुकाबला का कमाल का जीता, क्योंकि भादवड़ बाला तरह की टीम थी बिल्कुल, और बाला तरह को इस मुकाबले में खेलने नहीं दिया, काफी कमाल की गेंदबाजी की, एक बिल्कुल बड़े खिलाड़ी थे उसके खिलाफ जो गेंदबाजी की कमाल की गेंदबाजी रही। और इस बार ये देखिए बिल्कुल दोनों बिल्कुल यहाँ पर दोनों
खिलाड़ियों ने काफी स्ट्रॉन्ग अपील किया था, गेंदबाज और विकेट कीपर ने, मगर डॉट बॉल थी। ओवर की समाप्ति हुई, दो ओवर का खेल समाप्त होने के बाद फुल रन संख्या पहुंची है 3 विकेटों के नुकसान पर 22 रन। दो ओवर का खेल समाप्त हो चुका है। दो ओवर के समाप्ति के बाद हम बात करेंगे। जय भोले माते पटा टीम टोटल बनी है 22 रन, 11.00 की औसत बरकरार रखी है। पहले ओवर में बने थे 7, मगर उसके बाद बने हैं 15 रन इस सेकेंड ओवर में। तीसरा ओवर गेंदबाज के लिए तैयार। यह अच्छी गेंद थी, बिल्कुल लो फुल टॉस की गेंद, सामने खेला मिड लॉन्ग अप में, वह खिलाड़ी मौजूद है। एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। आज मुकाबला जीतना है तो बड़ी कोशिश करनी होगी, हार्ड वर्क करना होगा दोनों टीम को, क्योंकि ये मुकाबला जीतकर ये टीम मुकाबला दोनों टीमें आगे बढ़ना चाहती है। यू क्रिएट हार्ड वर्क गॉड सक्सेस। इस मुकाबले को जीतने के लिए हार्ड वर्क करना होगा, मगर इस बार विकेटों के पीछे करा फील्डिंग, रन बने 1। डबल के लिए पलटना चाहते थे, इनकार किया स्ट्राइकर बल्लेबाज मचिंद्र ने, अल्पेश। और दूसरी तरफ हम बात करेंगे, ये बल्लेबाज मचिंद्र मात्रे, दोनों ताकतवर खिलाड़ी है दोस्तों। आखिर तक रहते तो मुकाबले में एक बड़ी टोटल बना सकते, इतनी ताकत है इन खिलाड़ियों में। ये आज भी मुझे याद है उनकी बल्लेबाजी, अल्पेश में काफी क्षमता है, मचिंद्र में काफी ताकत है, मगर गेंदबाजों की सराहना करनी पड़ेगी। बैट कैच लगी और इस समय मचिंद्र मात्रे को लौटना पड़ेगा। जय भोले माते बड़ा टीम को करारा झटका। काफी बड़ी प्रतियोगिता दोस्तों, इस देखिए मैदान के चारों बाजू में आप देख सकते हैं दर्शक दर्शक दर्शक, यानी कि आज 52 गांव में दत्त जयंती का मेला लगने वाला है। इससे पहले आज इस प्रतियोगिता में सरपंच माजी सरपंच ट्रॉफी में मेला लग चुका है। कल भी यहां पर उतनी तादादी के साथ दर्शक होंगे, कल सुपर संडे दोस्तों, कल बेहतरीन मुकाबले देखने को मिलेंगे। ये अच्छी गेंद थी, फिर एक बार हल्के हाथों से क्लिक किया, सिंगल बनी, डबल के लिए पलटे, ये देखिए रन नहीं बना पाए, रनिंग बिटवीन द विकेट कमजोर और लौटना पड़ेगा। अब मैदान के बाहर बल्लेबाज की रन मात्रे, बैक टू द डगआउट। डीजे मास्टर व्यासपीठ आम्ही पाहतो गुरुनाथ दादा पावशे एकेकाली नितलस क्रिकेट संघाला क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून ज्यांनी गती आणि दिशा देण्याचं काम केलं ते गुरुनाथ शेठ पावशे व्यासपीठावर उपस्थित आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। बिल्कुल बिल्कुल, आज मेहमान नवाजी वीआईपी डाइस के ऊपर कई सारे मेहमान दोस्तों, यह तीसरा दिन है, 3 दिन लगातार हमारे वीआईपी डाइस के ऊपर बड़े बड़े हस्ती आए। बिल्कुल आज भी कई हस्ती आई थी और अभी भी यहाँ पर 2 दिन बाकी है, बिल्कुल कल और परसों कई सारे बिल्कुल माने बनाएंगे, उन सभी का स्वागत होगा हमारे इस मेहमान नवाजी में। बिल्कुल चलते फिर एक बार मैदान के ऊपर, रन बने टीम की टोटल 25 रन, नए बल्लेबाज पिंटू मात्रे, और आते ही जलवा दिखाया, हम मात्रे पाड़ा के खिलाड़ी है और बिल्कुल हम भी बड़े बड़े स्ट्रोक लगा सकते हैं। एक शानदार छक्का। बिल्कुल कमजोर इंसान नहीं होता, कमजोर इंसान की वक्त होता है। बिल्कुल इस समय बल्लेबाजी बेहतर, ये देखिए आज भी मैं वो ताकत है, स्विच इट करना चाहते थे मगर बिल्कुल रन बने 1। हम हमेशा कहते हैं कि स्विच इट लगाने के लिए आपके पास 2 बातें होनी चाहिए, आपकी नजर तेज और साथ साथ में आप में वो कॉन्फिडेंस होना चाहिए।
32 रन बने पांच विकेटों के नुकसान पर, तीन ओवर का खेल समाप्त होने के बाद यहां पर माते पाड़ा 32 रन बने 32 रन। तर सन्माननीय विशाल पाटील कानपोली स्टेसी आपण संपर्क साधायचे आहे। यानंतर स्टार ओबे क्रिकेट संघाचे संघनायक गावदेवी बेलवली आपण संघनायकाने फक्त आमच्या व्यासपीठावर यायचे आहे। तो तीन ओवर का खेल समाप्त होने के बाद फुल रन संख्या बनी है 32 रन। और बिल्कुल यहाँ पर ये देखिए दोस्ती है, दोस्ती कही बिल्कुल यहाँ पर हम देख सकते हैं। और पिंटू मात्रे यानी कि गुरु पाउशल साहब इनमें काफी गहरी दोस्ती। और यदि पिंटू मात्रे तीन छक्के लगाते हैं लगातार तो 5,000 रुपए का इनाम। इस बार गेल को खेला लॉन्ग आपके ऊपर बेहतरीन तेज तर्रार सुख सीधे बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। लड़ाई नहीं लड़ाई मुंबई को बापा नहीं है। महेंद्र सिंह पाटिल जिनकी तरफ से लगातार तीन चौके यदि दागता है बल्लेबाज तो 1,000 रुपए के नाम। महेंद्र सिंह पाटिल बिल्कुल इस टीम के आज पुरस्कृत है। चेहरे के ऊपर देखिए कितनी मुस्कुराहट है बिल्कुल जिससे से प्रदर्शन कर रहे हैं। और अब टीम की टोटल बनी है 36 रन। आखिरी ओवर है माते बड़ा टीम यदि 40-45 रन भी बनाती है तो सामने वाली टीम को बिल्कुल वो फाइट दे सकती, इतनी तेज गेंदबाजी उनके पास भी है। पिंटू गेंद खेलना चाहते थे मगर विकेटों के पीछे ये देखिए स्ट्रांग अपील कर रहे हैं कि बिल्कुल ये गेंद लेग बाइज गेंद पड़ने के बाद शरीर को टकराई थी और एक रन लेग बाइज के स्वरूप में और इस रन के साथ फुल रन संख्या पहुंची है 37 रन। स्कोरबोर्ड के ऊपर आप देख सकते हैं बिल्कुल 37 रन। ये अच्छी गेंद थी बिल्कुल बेहतरीन गेंद। आइए अंतिम ओवर में गेंदबाजी करते हैं मैम करण पाटिल जो कि आखिरी ओवर फेंक रहे हैं। डॉट गेंद की समाप्ति। अंडर 21 के खिलाड़ी है, हमेशा अच्छा क्रिकेट हमने देखा है इनका अंडर 21 में जो हमेशा अच्छा क्रिकेट खेलते हैं मगर इस बार लाभ किया गेंद को ऊंचाई ज्यादा लंबाई ज्यादा और दाग दिया अल्पेश मात्रे ने एक शानदार छक्का। मार डाला रे कोहिया में तो सी के सैया मारे लो कचक से घर की दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती बल्कि सफलता पाने के लिए खुद की दोनों पैरों में घोड़े की नाल लगानी पड़ती है और इन खिलाड़ियों ने वही किया दोस्तों। कई साल बिल्कुल अपना फॉर्म बरकरार रखा है, मात्रे बड़ा टीम की जो दादागिरी है वो बरकरार रखी है। आज भी यहाँ पर शुरुआत अच्छी नहीं होती, लग रहा था कि मात्रे बड़ा टीम दर्शकों को आज रन नहीं बना पाएगी मगर मात्रे बड़ा टीम के कई सारे ऐसे खिलाड़ी है जो 11 नंबर पर आकर भी छक्के दाग सकते हैं, इतनी ताकत इन खिलाड़ियों में है। और अल्पेश की तो बात ही कुछ अलग है, काफी खूंखार शिकारी है। और इस बार देखिए ये ताकत है अल्पेश की, दाग दिया मिड विकेट के ऊपर से और एक शानदार छक्का। थैंक यू डीसे, इनकी बाजुओं में उनकी मसल में ताकत है बिल्कुल। अल्पेश मात्रे मैदान पर खेल रहे हैं, इनकी बाजुओं देखिए उनकी बिल्कुल आंद्र रसल की भूमिका उन्हें दी है, बिल्कुल नाम दिया गया है आंद्र रसल की तरह बल्लेबाजी करते हैं और कमाल की पारी खेलते हैं भाई। मैंने पहले ही कहा था कि अल्पेश मात्रे की बात और कुछ है और जिस तरह से वो बल्लेबाजी कर रहे हैं टीम की टोटल पहुंची 49 रन। बिल्कुल एक बड़ा टारगेट होगा इस मैदान के ऊपर मगर कानपुरी टीम को भूलना नहीं चाहिए, उनमें भी काफी ताकतवर खिलाड़ी है। ये गेंद फ्लैटेड लॉन्ग आउट के ऊपर से तीन गेंद तीन लंबे छक्के दाग दिए अल्पेश ने और टीम की टोटल 50 के ऊपर पहुंची, 50 के क्रॉस हो चुकी है 55 रन एंड जीतने के लिए 56 रनों की जरूरत होगी कानपुरी क्रिकेट टीम को। या जन्मवारानी बगा खेला आयोजन का
थैंक्स डीजे मास्टर व्यासपीठावर नागाव गावचे उद्योजक गोल्डमॅन इथे जयंत दादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सन्माननीय जयंत दादा पाटील आपला या स्पर्धेच्या माध्यमातून जयंत दादा माली आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. तर इथे स्टार ओवे क्रिकेट संघाचे संघनायक, त्याच्यानंतर विधी इलेव्हन गावदेवी बेलवली क्रिकेट संघाच्या संघनायकाने व्यासपीठावर यायचे आहे. आता जी लढत आपण इथे पाहतो, एका बाजूला मात्रेपाडा विपक्ष कानपोली आणि या संघातून जो सामना जिंकेल तो निश्चित स्वरूपात लकी ड्रॉ साठी पात्र ठरणार आहे. तीन संघामध्ये लकी ड्रॉ केले जाणार आहे. लकी ड्रॉ जिंकणारा संघनायक निश्चित स्वरूपात सुपर एट मध्ये त्या संघाचा प्रवेश होणार आहे. इथे रायगड केसरी विलास दादा यांना मी पाहतो, विलास दादा पाटील. त्याच्यानंतर निश्चित स्वरूपात शेरदिलचे दमदार आयोजक मुन्नाभाई शेख यांचे जे परममित्र आहेत. बेलवली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी स्टेसी संपर्क साधायचे आहे. खेळ स्टार्ट, ग्रीन सिग्नल. सन्माननीय जय षडमाली गोल्डमॅन, 100 किंग मेकर सरकार, आदरणीय श्री संतो दादा मात्रे साहेबांच्या 100 किंग मेकर सरकारचे ते प्रतिनिधित्व करतात खऱ्या अर्थाने. आणि त्यांचा खऱ्या अर्थाने भारतीय आपली मराठी संस्कृती की लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ आणि एकची जात जाणतो मराठी, आणि एवढ्या जगतात माय मानतो मराठी. ही आहे आपली मराठी संस्कृती आणि तिचं जतन केलं जात आहे व्यासपीठावर. इथे व्यासपीठावर आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने नितेश शेठ पाटील अथर्व एंटरप्राइजेस तथा पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 विद्यमान अध्यक्ष, त्यांचे छोटे बंधू आम्ही पाहतो विश्वनाथ शेठ पाटील घोट, त्याच्यानंतर प्रभाकर शेठ पाटील घोट व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक आम्ही ते सरशेस स्वागत करतो आणि बोलतो आमचे समालोचक कर्नाला विभागाचा बुलंद आवाज रोशन पाटील तारा. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा 100 किंग मेकर सरकार माजी सरपंच चषक ट्रॉफी 2021 या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करतोय. तर दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना कानपोली विपक्ष मात्रेपाडा, 56 धावांचं टार्गेट कानपोली संघाच्या समोर उभं केलंय. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये मात्रेपाडा संघानं योगेश मात्रे अतिशय वेगवान गोलंदाज होता, बघा तेज रफ्तार बॉल त्याने मात्र इथे फेकला आणि वेगानं बीट केलं. तुम्ही बघा आदेश मध्ये सारख्या आक्रमक खेळाडूला, आदेश आणि चेतन पाटील हा खेळाडू स्ट्राईक एंड मध्ये होता. आदेश आणि चेतन ही खऱ्यातनं एक मोठी जोडी आहे या कानपोली संघाची, कारण हे खेळाडू जास्त वेळ जर खेळपट्टी उभे राहिले तर हा सामना खऱ्यातनं सोपा होईल कानपोली संघासाठी. आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहता मात्रेपाडा संघाचा एक प्रतिभावंत अष्टपैलू खेळाडू योगेश आपली दर्जेदार गुणवत्ता आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये सिद्ध करतो, दाखवतो आपल्या तमाम प्रेक्षकांना. ओव्हर द विकेट योगेश तयार खूप वेगानं बॉल फेकण्यासाठी. इथे हा फटका फसलाय, टायमिंग नव्हता आणि इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक, यष्टी रक्षक झेल खाली आणि पहिला धक्का बसला कानपोली संघाला. योगेश मात्रे या गोलंदाजानं जर का विकेट हॅट्रिक पटकावली तर आमचे शेरदिलचे आयोजक मुन्ना शेख यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि आमचे महेंद्र पाटील पुंडलिक पाटील यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी योगेश मात्रे या खेळाडूसाठी लागलं गेलंय. तर शुभेच्छा दोन्ही संघांना, भरपूर महत्वाचा सामना. आमचे मुन्ना शेख खऱ्यातनं क्रिकेटमध्ये प्रचंड प्रेम करणारे आमचे शेरदिलचे आयोजक, त्यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय गोलंदाजाला. वेगवान गोलंदाज तुम्ही पाहताय रायगड टेनिस क्रिकेट विश्वाचा विचार केला तर खऱ्यातनं दिघोड्याचा विश्वजीत ठाकूर मोठ्या. आणि तुम्ही पाहता इथे आता हा मात्रेपाड्याचा योगेश मात्रे भरपूर गती आहे. या गतीवरती तुम्हाला जर का चांगल्या धावा करायच्या असतील तर तुम्हाला ताकदीपेक्षा युक्तीचा वापर करणं श्रेष्ठ ठरेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय,
निखिल पाटील, तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू निखिल पाटील, योगेश ओवर द विकेट, पुन्हा एकदा वेगवान बॉल, स्पीडोमीटर जर लागलं तर किमान 150 वेगानं मात्र हा बॉल डिलिव्हर होईल, इतका वेग आहे त्याच्याकडे, भन्नाट वेग आहे, आणि हा वेगानच या ठिकाणी बीट करतो योगेश मात्रे कानपोली संघाच्या फलंदाजाला। एका बाजूने आदेश मध्ये जो नॉनस्टॉक इनिंग मध्ये अजूनही शांत आहे, आता एक मोठी इनिंग मात्र आता आदेशला देखील खेळावी लागेल, निखिलला देखील आपल्या टीमसाठी एक मोठं योगदान द्यावं लागेल। प्रत्येक षटकामागे 14.00 सरासरीनं मात्र 56 धाबा करायच्या 4 षटकामध्ये कानपोली संघाला। अजून एक वेगवान बॉल, अफलातून बॉलिंग, खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र इथे फलंदाजांना बांधून ठेवलंय योगेश मात्रे या गोलंदाजानं, वेगावरती स्वार झालाय आणि खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून, अफलातून बॉलिंग परफॉर्मन्स तुम्ही पाहता या ठिकाणी या खेळाडूकडून होत असताना। ठाणे जिल्ह्याला बिलॉंग करणारा हा संघ आणि एका बाजून तुम्ही आपल्या तलोजा MIDC परिसरामधला सर्वोत्कृष्ट संघ म्हणजे गावदेवी कानपोली संघ, खूप चांगली गोलंदाजी, लगातार 4 चेंडू निर्धाव, यावेळेस क्लीन बॉल, त्रिफलाचित दांडी गोल, फलंदाज बाद निखिल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन। तर व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन झालेलं आहे, चिंद्रण ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच तथा शिवसेना पनवेल उप तालुका प्रमुख आमचे मित्र शांताराम कुंभारकर चिंद्रण यांचं व्यासपीठावर आगमन, त्यांच्या समवेत चिंद्रण ग्राम पंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच शंकर देशेकर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, आणि त्याचबरोबर इथे वावंजे विभागीय युवा शिवसेनेचे युवा अधिकारी आमचे मित्र मनोज कुंभारकर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। आपलं त्रिवेणी संगमचं 100 किंगमेकर सरकार 2021 या पर्वच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत आहे। या स्पर्धेतलं मेडन षटक तुम्हाला पाहायला मिळेल का, हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित केलाय योगेश मात्रे या गोलंदाजाने, सलग 5 चेंडू मेडन, त्यामध्ये 2 विकेट, प्रमुख फलंदाजांना बाद केलं या ठिकाणी योगेश मात्रे या गोलंदाजाने। 56 धावांचा पाठलाग करत असताना चौथ्या क्रमांकामध्ये खेळाडू मैदानाच्या आत दाखल होतोय नितेश पाटील, आदेश मध्ये तुम्ही पाहता एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे नितेश पाटील, स्ट्रायकिंग एंड मध्ये आला, हा शेवटचा बॉल असेल या षटकामधला, योगेश तयार, अजून एक वेगवान बॉल, क्लीन बॉल, या स्पर्धेतला खऱ्या अर्थानं मेडन षटक फेकला या ठिकाणी तुम्ही पाहताय, दुसरं मेडन षटक असेल या स्पर्धेतलं, आज मात्र योगेश मात्रे या खेळाडूने इम्प्रेस केलंय, योगेशचं हे षटक आवडलं असेल तर एकदा जोरदार आहे उद्या या खेळाडूसाठी। अशी बुद्धी लढवली या फेमस बॅटमनची, कशी दांडीत उडवली या फेमस बॅटमनची, बघा दांडीत उडवली या फेमस बॅटमनची, कशी दांडीत उडवली या फेमस बॅटमनची। तर थँक्स रोशन, इथे एक आगळी वेगळी संकल्पना पाहतो खऱ्या अर्थाने, श्रीमलंग क्रिकेट क्लब वावंजे 10 खऱ्या अर्थाने 100 किंग मेकर सरकारी स्पर्धेच्या माध्यमातून 4 इथे टू व्हीलर्स आपण पाहतो, आणि त्यांचं मात्र विभाजन असं होणार आहे की ते संघाला दिलं जाणार आहे, 4 संघाना सुपर 4 मध्ये ते दाखल होतील त्या संघाना। काय गोलंदाजी केली आपण पहिली योगेशनं, डोळ्याची पापणी लवते ना लवतं, बॉल झपकन निघून जातो यष्ट्यांच्या मागे, अतिशय भन्नाट वेग, त्यानंतर मात्र नवीन गोलंदाज यावेळेस राजेश मात्रे, आदेश पहिला चेंडू फेस करतोय, इनिंग मधला पहिला बॉल मात्र इथे अवांताच्या स्वरूपात फेकलाय, बघा एका षटकाची प्रतीक्षा करावी लागेल अकाउंट ओपन करण्यासाठी कानपोली संघाला, म्हणून अजूनही काही बिघडलेलं नाही या कानपोली संघासाठी। आदेश सरका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, आणि तो खेळाडू जर जास्त काळ उभा राहिला तर या सामन्यामध्ये तुम्हाला संघर्ष पाहायला मिळेल या 3 मात्र शंका नसणार आहे। आदेश राजेश मात्रे हा गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये समोर द्वीपात आदेश मते या खेळाडूला, ओव्हर द विकेट, इथे फटका तुम्ही पाहताय बराच काळ चेंडू हवेमध्ये, बॅकवर्ड क्षेत्राकडे किरण आहे, यष्टी रक्षक आहे, खराब त्या ठिकाणी तुम्ही पाहता कॉलिंग, आणि त्यानंतर मात्र हा झेल देखील सुटला गेला, जजमेंट चुकलं क्षेत्ररक्षकाचं, आणि त्यानंतर मात्र या 2 धाबा आल्या, बघा फ्रस्ट्रेशन तुम्ही पाहता योगेशच्या चेहऱ्यावरती, कारण त्याला माहिती आहे आदेशच्या विकेटचं महत्व काय, कारण ज्याच्या नावावरती टू व्हीलर बाईक आहे असा गुणवान खेळाडू, आणि आक्रमण हे त्याचं बचाव तंत्र आहे, प्रत्येक मैदानामध्ये त्यानं मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळलाय, आणि या सामन्यामध्ये आता गरज आहे कानपोली संघासाठी आदेश करून मोठ्या इनिंगची। या स्पर्धेत दुसरं मेडन षटक, पहिलं षटक फेकलं तर मेडन किरण पाटील जो बुरदुलगावचा खेळाडू होता वल्लभ टीमच्या अगेन्स्ट, त्याने एक मेडन षटक फेकलं, आणि आज मात्र योगेश मात्रे या गोलंदाजाने इम्प्रेस केलंय। गोलंदाज तयार, आदेश साठी मोठा फटका यावेळेस, बराच काळ चेंडू हवेमध्ये, सेकंड चान्स या ठिकाणी मात्रेपाडा संघासाठी चालू आला होता, चांगली फिल्डिंग,
बघा एफर्ट भरपूर चांगल्या पद्धतीने लावले त्या ठिकाणी. खेळाडू होता योगेश, त्यानं मात्र इथे एफर्ट लावले. बघा खूप चांगला एफर्ट, 100% डेडिकेशन आपल्या संघासाठी देत असताना योगेश म्हात्रे हा खेळाडू, ना कद बडा ना बद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. आणि इथे मात्र या संघासाठी तुम्ही पाहता योगेश हा खेळाडू इथे संघर्ष करतोय. आमचे प्रेक्षक बसलेले आहेत, तर आपण प्लीज पेल्थमन आपण कोणतेही इथे चर्चा करू नका, कारण योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. इथे आल्या धावा सिंगल, आणि त्यानंतर माझा धावा धावसंख्येचा विचार केला, आपण चार धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर पनवेल तालुका भीमशक्तीचे विद्यमान अध्यक्ष सुभाषदादा गायकवाड साहेब रोडपाली यांचे इथे आगमन झालेलं आहे. या स्टेजवर आपलं मनापूर्वक स्वागत आहे. चार धावा धावफलकावरती आहेत, अजूनही 52 धावांची गरज असताना इथे तुम्ही पाहता पुलचा फटका फसलाय. डीप मधला शतरक्षक झेल खाली अल्पेश म्हात्रे हा झेल कॅरी केला, त्यानंतर मात्र रोहितला देखील इथून परतावा लागेल. अजून एक धक्का बसतोय कान पोलीस संघाला. कृष्णा पाटील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. अजूनही 52 धावांची गरज येणाऱ्या काही चेंडूमध्ये कानपोली संघाला मोठं आव्हान आहे. कुठे एका बाजूने आक्रमण करावं लागेल आता आदेश मते या खेळाडूला. मात्रेपाडा संघानं बलाढ्य भातबड संघाला पराभूत केलं पहिल्या मॅचमध्ये, आणि एका बाजूने तुम्ही पाहता आरसीसी पेठ या संघाला पराभूत केलं होतं कानपोली संघानं. नाईट स्पेशालिट हा संघ आरसीसी पेठ, त्या संघाला मात्र त्यांनी पराभूत केलं. गोलंदाज तयार पुन्हा एकदा राजेश म्हात्रे रॅडम ओव्हर द विकेट आदेशसाठी. इथे देखील गुड लेन्स पाडून बॉल टेक ऑफ केला सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. बघा परफ्यूम डिलिव्हरी, अगदी नाकासमोरून बॉल निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. जमिनीचा तो सुगंध त्याला दिला, त्या बॉलला लागून मात्र तो नाकासमोरून निघून गेला. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी मात्रेपाडा टीम कडून होत असताना. 14 चेंडून आता 52 धावांची गरज, 14 बॉल आणि 52 धावा. अजून एक चांगला बॉल, कौतुक करावं तेवढं कमी. बघा एखाद्या गोष्टी सुरुवात चांगली झाली की शेवट देखील चांगला होता असं म्हटलं होतं. जी सुरुवात योगेशनं करून दिली आपल्या टीमला, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून या ठिकाणी ती बघा राजेश म्हात्रे चांगला स्पेल हातातोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांनी केली, फक्त 4 धावा खर्च केल्या. या षटकातील कदाचित शेवटचा बॉल असेल. 13 चेंडू आणि आता 52 धावांची गरज. आदेश सारख्या फलंदाजा त्यांनी रोखून ठेवलाय. इथे मोठा फटका, स्वीट साऊंड, प्रॉपर टायमिंग, बॉल सरळ चाललाय मिड विकेट सीमा रेषा पार. आदेशच्या बॅट मध्ये होतोय हा दर्जेदार षटकार. थँक्स डीजे मास्टर मान्यवरांचं व्यासपीठाकडे आगमन होत आहे. तरी क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने पाहतो, ज्या प्रकारे आमचे संतोदादा म्हात्रे साहेबांनी बघितलेलं एक स्वप्न, भारत देशाचे दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न हे मिसाईल मॅन डॉक्टर अब्दुल कलाम सरांनी संपूर्ण जगाला आणि भारतवासियांना एक संदेश दिला की उड्या ढोल्याने बघितलेलं स्वप्न एक ना एक दिवस पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीये. ते स्वप्न बघितलं होतं 100 किंग मेकर सरकार आदरणीय सन्माननीय संतोदादा म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने, आणि ते स्वप्न मात्र यशाच्या शिखराकडे वाटचाल करत आहे. आणि हे यश आहे खऱ्या अर्थाने संतोदादांच्या नेतृत्वाचं, परत दादा तुमच्या कर्तृत्वाचं. वळूया आमच्या सामन्याकडे. 12 चेंडू आणि आता 46 धावांची गरज. 23/ओव्हर आस्किंग रन रेट हा वाढलाय, परंतु या मैदानात काही होऊ शकतं. इथे आता कृष्णा आणि आदेश मते या दोन खेळाडूंमध्ये आता चांगला खेळ करावा लागेल. अभि नाही तो कभी नाही असं म्हटलं होतं. तुम्हाला या षटकामध्ये चांगला खेळ करावा लागेल. एका बाजूने अल्पेश ज्याने बॅटिंग करत असताना 18 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमला, आता षटक देखील फेकतो निर्णायक. भरपूर निर्णायक असेल हे षटक दोन्ही संघांसाठी, कारण या षटकामध्ये जर का धावा 20+ आल्या तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करेल जय गावदेवी कानपोली संघ. ओव्हर द विकेट बॉल तयार अल्पेश म्हात्रे. खूप चांगला फटका, इथे मात्र डीप मध्ये शतरक्षक आहे त्या ठिकाणी आणि झेल कॅरी केलाय. कृष्णा पाटील सारखा अनुभवी फलंदाज देखील इथून मैदान सोडेल. अजून एक धक्का कानपोली संघाला. Yeah.
शेवटच्या 11 बॉल आणि आता 46 धावांची गरज. बघा पहिला योगेशचा मेडन षटक आता पूर्णपणे प्रेशर क्रिएट करून गेला यावेळेस कानकोली संघावरती. या प्रेशर मात्र झेलावं लागेल आता आदेश मते या खेळाडूला. सलामीला आलेला खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा आहे. नवीन फलंदाज सुधीर पाटील मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 11 बॉल आणि आता 46 धावांची गरज. खूप मोठा सामना आपण पाहतोय. 11 चेंडूमध्ये 46 धावांची गरज. अल्पेश चा हा बॉल इथे देखील फटका फसलाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय आणि जे आशेचं किरण उरलं होतं खरं तर कानपोली संघाचं आदेश मध्ये हा खेळाडू देखील इथून बाद होतोय. अजून एक मोठा धक्का बसतोय कानपोली संघाला. सन्मान्य शरद मात्रे ओबे यांचं इथे आगमन झालेलं आहे. बाबांजे गावचे ते जावई आहेत. परंतु या स्पर्धेचे सर्वे सर्वा 100 किंग मेकर सरकार माजी सरपंच आदरणीय संतो दादा मात्रे साहेबांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनापूर्वक स्वागत आहे. शेवटचे 10 चेंडू ने आता तुम्ही पाहता ठिकाणी 46 धावांची गरज. 10 बॉल आणि 46 धावा. भरपूर मोठी लढत तुम्ही इथे अनुभवताय. दोन्ही संघांसाठी मात्र आता संघर्ष. तर इथे भीमशक्तीचे पनवेल तालुका अध्यक्ष आदरणीय सुभाष दादा गायकवाड साहेबांचं आगमन इथे होत आहे. त्यांचं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. भीमशक्ती पनवेल तालुका अध्यक्ष सुभाष दादा गायकवाड आपलं स्वागत. अजून एक परफेक्ट यॉर्कर. बघा हातामध्ये आता बॅट आहे सुधीरच्या आणि त्याने बॅट मात्र जमिनीवरती आदळली. एवढा वेगानं बॉल निघून गेलाय. खूप भन्नाट वेग आहे साई. खरं तर गोलंदाजांचं कौतुक करायला हवं. मंचकावरती बहुत सारे आमचे मान्यवर इथे सामन्याचा आनंद घेत असताना मात्रेपाडा विपक्ष कानपोली डान्सिंग डाऊन द विकेट इथे गती परिवर्तन केलं. थोडासा धीमा गतीचा बॉल फेकला. अजून एक निधाव चेंडू. शिका संघटित वा संघर्ष करा हा प्रगतशील नारा संपूर्ण समाजाला देणारे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस मी खऱ्या तर अभिवादन करीन. आपण म्हणतो या ठिकाणी आमचे सन्मान्य मान्यवर नुकतंच त्यांचं इथे शुभागमन झालं त्यांचंही स्वागत. राऊंड विकेट हलक्या हातानं फक्त ऑन ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. इथे मात्र आता पूर्णपणे विजयाकडे आगेकूच करतोय तो म्हणजे मात्रेपाडा संघ. चला दोन्ही विनर संघ मी स्टार ओवे आणि बेरवली टीमच्या संघानायकाला विनंती करतोय आपण व्यासपीठावर थांबायचं आहे. शेवटचे 7 चेंडू ने आता धावा करायच्या त्या म्हणजे 45 धावा. 7 बॉल आणि 45 धावा. करण हा खेळाडू मैदानामध्ये गेलाय. इथे चांगला फटका होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल सरळ चाललाय. वन बाउंस ओव्हर द रोप. सीमा पार चौकार. चला स्पीडअप करा प्लीज. शॉर्ट मीटिंग घ्या प्लीज. मी विनंती करतोय मात्रेपाडा संघाला शेवट षटकाची जबाबदारी आपण आपल्या गोलंदाजाला द्या. 6 चेंडू मध्ये 41 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आता विजयासाठी कानपोली संघाला अशक्य प्राय असं हे आव्हान. कारण तुम्ही पाहता पूर्णपणे कनाड हसरला बॅटिंगचा. कानपोली संघाचे सर्व टॉप ऑर्डरचे फलंदाज बाजले. त्यानंतर 7व्या आणि 8व्या क्रमांकाचे 2 खेळाडू सुधीर पाटील आणि एका बाजूने तुम्ही आता करण पाटील या खेळाडूला. बॅटिंगचा विश्लेषण जर पाहिला तर चेतन बाजला 0 धावसंख्येवरती आदेश 9 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर तुम्ही पाहताय निखिल पाटील 0 धावसंख्येवरती बाद झाला. नितेश देखील 0 धावसंख्येवरती बाद झाला. त्यानंतर कृष्णा पाटील हा खेळाडू देखील 0 धावसंख्येवरती बाद झाला. जवळजवळ 5 खेळाडू गोल्डन डकचे शिकार झाले. हेच खऱ्या तर पराभवाचं कारण ठरलं कानपोली संघाचं. 6 बॉल आणि आता 41 धावा. बॉलिंग पती गोलंदाज तयार होतोय. ऋतिक मात्रे सर्व मात्रे ब्रदर्स चांगला फटका. अजूनही क्लास तुम्ही पाहता या ठिकाणी. सुधीर पाटीलचा फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. अनुभवाचा हा फटका येतो. 4 धावा मिळतील कानपोली संघाला. 19 धावा दाफलकावरती आहेत. अजूनही 5 चेंडू मध्ये आता 37 धावांची गरज. ऋतिक समोर लॉफ केलाय बॉलला. उशिरा का होईना इथे पराभवाचं अंतर करणार का कमी करणारा हा फटका येतोय सुधीर पाटीलच्या बॅटमधून कानपोली संघाला. खूप चांगली बॅटिंग तुम्ही पाहता या ठिकाणी. वन ऑफ द लीजन सुधीर पाटील हा खेळाडू बरेच वर्ष क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान ज्यानं कानपोली गावाला दिलं. ज्यानं खऱ्या तुळजा मडसी क्रिकेटला दिलं तो हा खेळाडू मैदानामध्ये चांगली बॅटिंग करत असताना. इथे अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल झाले. थ्रो चांगला नव्हता त्यामुळे 2 धावा कंप्लीट करता आल्या. बघा पराभवाचं अंतर कमी करणाऱ्या धावा.
अजूनी तीन चेंडू मध्ये आता 29 धावांची गरज, तीन बॉल आणि 29 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. फक्त आणि फक्त या सामन्याची औपचारिकता बाकी आहे. विनर संघाला विनंती, आपण मुख्य बॅट्समॅनवर यायचं आहे. इथे आम्ही ड्रॉ करणार आहोत, थोड्या समयामध्ये ड्रॉ करणार आहोत. व्हाइट बॉल, तीन बॉल आणि आता 28 धावांची गरज. व्यासपीठावर सन्माननीय सुभाष सांगडे साहेब नितलेस यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. तीन चेंडू आणि 28 धावांची गरज असताना इथे मात्र तुम्ही पाहताय या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीची स्ट्रॅटर्जी आखली आहे. अति म्हणजे मातृपाडा संघाने, आमचे संपूर्ण स्पर्धेचे आयोजक त्यांचा मी आवर्जून उल्लेख करू. अजयजी पवार, प्रकाश पाटील, अजयजी भोईर, एकनाथजी पाटील, ऋषी गोंधळी, राजेश पाटील, अनिल मामा, आविद भोईर आणि सर्व आमचे संघाचे सर्व व्यवस्थापक त्यांच्याकडून खूप प्रचंड मेहनत आणि या स्पर्धेसाठी जो मैदान इथे बनवला गेला त्या मैदानासाठी मात्र गेले 1.5 महिना 45 दिवस जी मशागत केली ही खऱ्यातनं हे मैदान तयार होण्यासाठी ते आमचे प्रकाशी पाटील पाटील, पंकजी पाटील, परेशभाई, राजेशी पाटील, अनिल मामा आणि त्यानंतर आमचे एकनाथजी पाटील या सर्वांचं एक अमूल्य योगदान. आणि असं म्हटलं तर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, खरं खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य प्रत्येकाचं या संपूर्ण स्पर्धेला लाभलं आणि त्यानंतर मात्र एक खूप मोठी मानाची स्पर्धा आपण इथे पाहतोय. फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली आहे आणि इथे येतो हा चौकार. तर यावेळेस हा सामना मात्र पूर्णपणे संपला आणि इथे विजय संपादन केलंय ते म्हणजे भोलेनाथ इलेव्हन मातृपाडा संघानं. वेल प्लेट कानपोली संघाला मात्र पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. इथे आपण पुंडलिक पाटील धुंद्रे आणि त्यांचे परम बंधू महेंद्र पाटील, खऱ्या अर्थाने त्यांच्या चेहऱ्यावर खुशीचं वातावरण आपण इथे पाहतो. तर आताची जी लढत झाली